लाच प्रकरणी प्राथमिक विभागाचे शिक्षण अधिकारी डॉक्टर किरण लोहार यांच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शिक्षण उपसंचालकाकडून याबाबतचा प्रस्ताव जिल्हा परिषदेस प्राप्त झाल्याचं सांगण्यात येत आहे. दिनांक 31 ऑक्टोबर रोजी 25,000 रुपयांची लाच घेताना प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर किरण लोहार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलं होतं. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून लोहार यांच्यावर कारवाई सुरू आहे. दरम्यान शिक्षण उपसंचालक यांच्याकडून प्राथमिक अहवाल तातडीनं पाठवण्यात यावा असं कळवण्यात आलं होतं. त्यानुसार जिल्हा परिषद प्रशासनानं प्राथमिक अहवाल शिक्षण उपसंचालक यांच्याकडे दिनांक 1 नोव्हेंबर रोजी पाठवला होता. दिनांक 3 नोव्हेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडील अहवाल जिल्हा परिषद प्रशासनाला प्राप्त झाला. या अहवालानुसार दिनांक 3 नोव्हेंबर रोजी तातडीनं अवर सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शिक्षण संचालक पुणे आणि शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांना किरण लोहार, शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सोलापूर यांच्याविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 मधील नियम 3 चा भंग केल्यानं त्यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त आणि अपीलमधील नियम 4 नुसार कारवाई करण्यात यावी असा अहवाल पाठवण्यात आला आहे. शिक्षणाधिकारी हे वर्ग 1 चे अधिकारी असून त्यांची नियुक्ती प्राधिकारी राज्य शासन आहे. वर्ग 1 च्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार नियुक्ती प्राधिकारी या नात्यानं राज्य शासनास आहेत. त्यामुळं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडील अहवाल प्राप्त होताच तातडीनं पुढील कारवाईसाठी अहवाल जिल्हा परिषद प्रशासनानं राज्य शासनास पाठवला असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.